मी आता तुम्हाला दाखवणार आहे एक अगदी सुरेख गोष्ट, तुम्हाला पण ती खूप आवडेल. हे बघा, आमच्या घरावरती कसं बर्फाचं तोरण तयार झालेलं आहे, दिसलं तुम्हाला? हे बघा किती सुरेख आहे की नाही, खरंच सुरेख. हे बघा, आज आहे तिसरा दिवस आणि आता जो बर्फ पडला होता, ही आमची छत्री आहे अंब्रेला डायनिंग टेबलची, त्याला हे असं तयार झालेलं आहे, दिसलं? हे बघा, आऊच, खूप टोकदार आहे. हे बघा, हे बघा सगळं बर्फ, सगळं बर्फ आमची छत्री. हे बघा कसा बर्फ तयार झालेला आहे, बघितलं? बर्फाची तयार झाली ही चेअर आहे, चेअरला बघा कसं झालंय बर्फ, दिसला तुम्हाला? हे बघा, पाहिलं चेअरला सुद्धा कसं बर्फ तोरण तयार झालेलं आहे. हे बघा खुर्चीला सुद्धा बर्फाचं तोरण तयार झालेलं आहे, हे दिसलं? दिसलं तुम्हाला? एक क्रिस्टल बघितली का बर्फाचे, वाव काय सुरेख, त्या प्लेट मध्ये जमा झालेले आहेत. आणि एक कुंडी बघितली का, आणि हे तुळशीचं झाड, कसे साठलेत हे बघा, असं बघायला मिळतं का तुम्हाला इंडियामध्ये? नाही ना. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवते आमचं गवत आहे ते कसं डायमंड सारखं छान पांढरशुभ्र चमकतंय, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, दिसलं का? हे बघा, हे बघा, हे बघा, बघितलं गवतावर बर्फ आणि कसं ते डायमंड सारखं चमकतंय की नाही, हे बघा पूर्ण दिसलं? तर हा आमचा पाठीमागचा बॅग, तर हा आमचा पाठीमागचा बॅकयार्ड आहे, म्हणजे पाठीमागचा गार्डन. तर त्याचं हे असं छानसं झालेलं आहे, हिरवं गवत, नंतर वाळलेलं गवत, नंतर आता बर्फाचं छान चमकतंय, वाव. असा नजारा कधी तुम्ही पाहिला का, तुम्हाला बघायला मिळतं का? हे बघा, आणि ही झाडं पण बघा किती छान चमकतात, हे दिसले? हे बघा कसे चमकतात, हे पाहिले? आणि हे बघा माझा जो वेल होता कसला, हे बघा माझं गार्डन, माझा वालाचा, माझा जो वालाच्या शेंगांचा वेल होता तो वाळला आहे आता थंडीमुळे, आणि त्यावरती हे बघा आता आमच्याकडे बर्फ झाला 2 दिवसापूर्वी, आणि त्यानंतर हे बघा त्याचं आईस तयार झालेलं आहे, आणि हे क्रिस्टल बघा तुम्ही, जसं हे बघा
असं दिसतं आहे बघा. दिसलं? काय सुरेख वाटतंय. हे बघा कसं दिसतंय, चमकतंय ना. अगदी जवळून बघा. अगदी डायमंड सारखं चमकतंय. हे बघा खालच्या बाजूने, वरती. तर हे बघा माझा गार्डन डायमंडने भरलाय. दिसलं? हे बघा दिसले. काय सुंदर वाटतंय. पाहिलं तुम्ही? थंडी वाजते, ग्लोव्ज नाही घातले मी हातात. हे पाहिलं कसलं सुंदर दिसतंय ना. चला याच्यासोबत एक आपण पिक्चर काढूया. तर हे बघा आमचं प्लमचं झाड, आलूबुखारचं झाड कसं चमकतंय. हे बघा त्याची सगळं पानं गळून गेलेत फॉल सीझनमध्ये. आणि आता थंडी आहे ना, आणि 2 दिवसापूर्वी बर्फ पडला आणि त्याचा आता आईस क्रिस्टल तयार झालेत झाडावरती. पाहिले? आणि आता अजून एक झाड दाखवते तुम्हाला. हा आलेच्या. आणि हे आमचं, हे बघा हे काय, अंजीरचं झाड. आणि इकडे हे बघा पीचचं झाड. दिसलं कसं दिसतंय हे बघा. व्हाईट व्हाईट अगदी. दिसलं तुम्हाला? हे बघा बघा हे क्रिस्टल, बघा बर्फ, बघा झाडांवरती कसं दिसतंय. बघा आमचं झाड, पीचचं झाड बघा कसं वाटतंय. दिसलं तुम्हाला? बघा बघा हे बघा तोरण, बर्फाचं तोरण. पाहिलं तुम्ही? इकडे बघा, बघितलं? हे बघा बर्फाचं तोरण. मी आता पुढच्या साईडला आलेली आहे, म्हणजे घराच्या फ्रंट साईडला. आणि मी तुम्हाला दाखवते आता इथल्या झाडांवरती किती सुंदर नजारा आलेला आहे. आणि मस्तपैकी नटलेत झाड. हे बघा दिसले. हे बघा आणि खाली बघा. हे बघा दिसलं तुम्हाला? हो 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 चमकतंय बघा. हे झाड दिसलं असं सुंदर दिसतंय. हे बघा आमची गाडी. पहिली तोरण तयार झालंय. दिसलं? हे बघा
तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। तो खूप खूप थंडी आहे बाहेर आणि आज गुरुवार आहे, शाळेला आज पण सुट्टी आहे आणि मी आत्ताच बाहेर जाऊन आले आणि तुम्हाला छान छान नजारा दाखवण्यासाठी, छान नटलेले आमची झाडं ती दाखवायला। आज आहे आमच्याकडे गुरुवार आणि सोमवारी पहाटे म्हणजे रात्री किंवा पहाटे बर्फ पडलेला आहे। तर आता सोमवारची रात्र, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, आणि आजचा मी तुम्हाला दाखवला नजारा सुंदर असा। आणि तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।